नमस्कार मी निरंजन ई जी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच ई जी न्यूजच्या सर्वच दर्शकांना नम्र विनंती की ई जी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओजची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करावा सांगा आज निवडणुका आपल्या तोंडावरती आहेत पहिली फेरी झालेली आहे महाराष्ट्रातल्या पाच जागांवर मतदानही झालं आहे आणि आम्ही आज आपण व्हिडिओ करतो आहोत तो निवडणुकांसाठी जे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आपण ज्याला म्हणतो की निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष हे येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी काय करू इच्छितात एक त्यांचं आश्वासन त्याच्यामध्ये असतं आणि त्याला आपण हे राजकीय पक्ष घोषणापत्र म्हणतात मॅनिफेस्टोज म्हणतात यावेळेला काँग्रेसनी जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्याला त्यांनी न्यायपत्र असं नाव दिलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने संकल्पपत्र असं त्याला नाव दिलेलं आहे या दोन्ही मॅनिफेस्टोचं कव्हर फोटो जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचं जे कवर पेज आहे त्याच्यावरती पांढऱ्या कागदावरती राहुल गांधी आणि म काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोन प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत आणि खालती या न्याय यात्रा जी राहुल गांधींनी देशभर काढलेली होती या न्याय यात्रेमधला एक स प्रचंड असा जनसमूह भारतीय नागरिक ज्या यात्रेमध्ये आहेत असा एक नागरिकांचा फोटो तिथं खालती दिलेला आहे दुसरा मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाचा जर आपण बघितला तर पूर्ण भगवा बॅकग्राऊंड आणि त्या भगव्या बॅकग्राऊंडवरती नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा या दोन जणांचे फोटो त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा आणि त्यांच्या प्रमुख नेत्याचा भाजपच्या आता पहिली स्ट्रायकिंग गोष्ट जी आहे की म्हणजे जो फरक आपण ज्याला म्हणतो फरक साफ आहे की एका मॅनिफेस्टोमध्ये भारतातले नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये एकही नागरिक नाही भगवी बॅकग्राऊंड आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा या दोन जणांचे फोटो आहेत याच्यातूनच तो फरक दिसतो की प्राथमिकता प्राधान्य आणि डोळ्यासमोर कोणाला ठेवलं आहे तर डोळ्यासमोर एका मॅनिफेस्टोमध्ये न्यायपत्रामध्ये असं दिसतं की या देशातला नागरिक सामान्य हा ब नजरेसमोर ठेवलेला आहे आणि इथं नजरेसमोर काही नाही दोनच नेते याच्या पलीकडं काही नाही आणखीन एक स्ट्रायकिंग फरक मला याच्यात जाणवला की या आधीचे भाजपचे जे मॅनिफेस्टो होते उद्या अगदी दोन हजार एकोणीसचा भाजपचा मॅनिफेस्टो घ्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा आहे जो सॅफरन आणि हिरवा रंग असं मिक्स आणि खाली निळी पट्टी त्याला असे तीन रंग त्याच्यामध्ये घेतलेले आहेत या वेळेला मात्र पूर्णपणे भगवा हा मॅनिफेस्टो आहे -उगड तर उघड त्याच्यामधून एक प्रकारचा संदेश भाजपने देऊ पाहिलेला आहे या दोन हजार एकोणीसच्या सर्वच मतदारांना त्याचा अर्थ काय हे कळतो बाकी आतमध्ये जर वाचायला गेलं तर भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये पहिले नरेंद्र मोदींचं पत्र आहे देशातल्या सर्व लोकांना आणि एक एका मॅनिफेस्टोचं नाव आहे न्यायपत्र दुसऱ्याचं नाव आहे मोदी की गॅरंटी आता मोदी की गॅरंटी हा भारतामध्ये इतका हास्यास्पद विषय झालेला आहे की मोदीची गॅरंटी जसोदाबेन पण देत नाही मोदीची गॅरंटी मोदींची आई पण देऊ शकत नव्हती हे तिलाही सोडून पळून गेले होते वडिलांना सोडून पळून गेले होते आईन तरुण वयामध्ये ज्यावेळेला कष्टाने मेहनतीने कमवायचं आईवडिलांचा सांभाळ करायचा बाय भाई, बायकोचा सांभाळ करायचा त्यावेळेला हा मनुष्य सोडून पळून निघून गेलेला होता पण मोदीची गॅरंटी हे दे देऊ दे शकणार नाही ही 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 आजचं वास्तव आहे आणि ती तर म्हणजे हिंदू धर्माच्या परंपरेला साजेसं अग्नीला साक्षी ठेवून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सात फेरे घेऊन दिलेली सात जन्माची गॅरंटी होती ती एक ज एक जन्मामध्ये सुद्धा निभावली नाही आता काय या गॅरंटीला देणार आहे आपण अर्थ पण नाव देऊन टाकलं मोदी की गॅरंटी आतमध्ये नागरिकांसाठी एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये मय 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 आय मी मायसेल्फ ह्याच्या I mean पलीकडं काही नाही आहे त्या पत्रामध्ये म्हणजे दहा वर्षात मी हे केलं दहा वर्षात हे केलं दहा वर्षात ते केलं दहा वर्षात काय केलं हे नागरिकांना माहिती आहे आत्ता नागरिक शंभर रुपयापेक्षा जास्त दरांनी पेट्रोल विकत घेत आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे काय केलं त्यांना माहिती आहे ते डिझेल नव्वद रुपयांनी विकत घेत आहेत त्यांना माहिती आहे तुम्ही काय केलं त्यांना माहिती आहे की तुम्ही दह्यापासून दुधापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला ते भरतायत कर झक मारून काही त्यांना पर्याय नाही आहे त्यांना माहिती आहे की शेतकरी आजही आत्महत्या करतायत ते दुग्ण उत्पन्न वगैरे काय झालेलं नाही त्यांना माहिती आहे की दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या नाही दिल्या काही लाखच नोकऱ्या निर्माण करू शकले वीस कोटी नोकऱ्यांचं प्रॉमिस केलं होतं दहा वर्षात दर वर्षाला दोन प्रमाणे ते नाही केलं त्यामुळे नागरिकांना माहिती आहे तुम्ही काय केलं राफेलमध्ये तुम्ही काय केलं नागरिकांना माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये काय केलं हे सुप्रीम कोर्टाने देशाला सांगितलं की कि त्यात किती शेण खाल्लं आणि कशा मार्गाने खाल्लं त्यामुळे त्या त्या पत्राला काही अर्थ नाही नंतर एक नड्डांचं पत्र आहे एक राजनाथ सिंगांचं पत्र आहे त्याही ता त्यांनाही काही अर्थ नाही सामाजिक न्याय वगैरे भाषा त्याच्यामध्ये फक्त केलेली आहे याच्या पलीकडे त्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा काही त्या पत्रामध्ये सुद्धा काही नाही आहे आपण याची जी तुलना करणार आहोत या दोन मॅनिफेस्टोची आणि ती खूप महत्त्वाची आहे ती काही कॅटेगरीजमध्ये या मॅनिफेस्टोची तुलना आम्ही बनवलेली आहे उदाहरणार्थ जॉब्स आणि एम्प्लॉयमेंट बेरोजगारीचा समस्या फार मोठी आहे ती हाताळण्यासाठी हे दोन पक्ष काय करणार त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये या दोन पक्षांचं काय धोरण असणार शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याबाबत या दोन पक्षांचं धोरण काय असणार आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोजेक्ट्स याबद्दल काय करणार इकॉनॉमी इंडस्ट्री आणि टॅक्सेशन याच्या बाबतीमध्ये काय करणार डेमोक्रेसी फ्रीडम आणि राईट्स हक्क याच्या बाबतीमध्ये काय केलं जाणार व पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काय केलं जाणार सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये काय केलं जाणार अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही तुलना केलेली आहे आता सर्वात पहिल्यांदा जो अत्यंत महत्त्वाचा आणि देशाला अतिशय भेडसावणारा जो प्रश्न आहे तो आहे बेरोजगारीचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी युनायटेड नेशन्सचा एक भाग आहे त्या युनायटेड नेशन्सच्या एका संस्थेने असा अहवाल दिला की जगामध्ये म्हणजे भारतामध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण हे बेरोजगार आहेत एकूण असलेल्या तरुणांच्या त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत थोडक्यात काय तर जगातले सर्वात जास्त बेरोजगार हे भारतामध्ये आहेत आता इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या भारतामध्ये बेरोजगारी निर्माण का झाली याचा क्षणभर विचार करा आणि लगेच तुमच्या लक्षात येईल की या देशाचा पंतप्रधान असा अभिमानाने सांगतो की आयुष्याची चाळीस वर्ष त्यांनी भीक मागून खाल्ले ज्याला आपण मराठीमध्ये आईत खाऊ म्हणतो तर आईत खाऊ माणसाला कष्ट करण्याची कमावण्याची कोणाचं तरी कुटुंबाचं पालन पोषण करण्याची वगैरे काही कधी गरजच पडली नाही कारण पळून गेला होता कुटुंबाला सोडून आणि आईत खाऊ पद्धतीने चाळीस वर्ष खात होता त्यामुळे त्याला रोजगाराचं काय महत्व आहे रोजगार निर्माण करण्याचं काय महत्व आहे म्हणून या देशामध्ये ही परिस्थिती आलेली आहे की रोजगाराबद्दलची विजनच नसलेला माणूस या देशामध्ये पंतप्रधान झालेला आहे म्हणजे पकोडे तळणं भजी तळणं याला हा माणूस एका मुलाखतीमध्ये रोजगार म्हटला होता म्हणजे जगण्यासाठी काहीतरी धडपड माणूस करतो कोणीतरी पकोडे वळ वळतो कोणीतरी लाकडं काठ्या गो गोळा करतो कोणीतरी गा, आणखीन काहीतरी अशा प्रकारची मजुरी करतो याला रोजगार म्हणतोय हा मनुष्य याच्यावरून आपल्याला समजतं की काय फरक आहे आणि मग मॅनिफेस्टोमध्ये भाजप काय म्हणतं जॉब्सच्या बाबतीत एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत ते असं म्हणतात वी विल कंटिन्यू टू फिल गव्हर्नमेंट वेकन्सीज सरकारी पदांची भरती आम्ही चालू ठेवू एवढंच त्याला काही कालबद्धता आहे का काही नाही अनंत काळापर्यंत हे आम्ही करत राहू असा त्याचा अर्थ झाला ना दुसऱ्या बाजूला काँग्रेसने असं म्हटलं आहे की राईट टू वन इयर ऑफ अप्रेंटिसशिप म्हणजे जे ड डिप्लोमा किंवा पदवीधर आहेत यांना एक वर्षाची ॲप्रेंटिसशिप दिली जाईल ज्या ॲप्रेंटिसशिपच्या एक वर्षाच्या काळामधला एक लाख रुपये वर्षाला म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये त्यांना सरकारतर्फे दिले जातील राईट टू अप्रेंटिसशिप हा अधिकार त्यांना मिळेल हे त्याच्यामध्ये सांगितलंय त्याच्यानंतर भाजपने दुसऱ्यांदा असं म्हटलंय की एक्सटेंड द सेंट्रल गव्हर्नमेंट कपॅसिटी टू स्टेट्स दॅट रिक्वेस्ट सपोर्ट म्हणजे याचा काय अर्थ आहे की जी राज्य सरकार मदत मागतात ती मदत राज्य सरकारतर्फ केंद्र सरकारतर्फे राज्यांना पुरवली जाईल याचा याचा काय अर्थ आहे रोजगार निर्मितीसाठी काय याचा अर्थ निघतो किती जॉब्स देणार याच्यातून काही नाही त्याच्यानंतर भाजपच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं आहे की एक्सपांड द कर्मयोगी स्कीम टू कवर ऑल सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज याचा पहिला अर्थ असा आहे की सर केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही जी काही कर्मयोगी नावाची योजना ही लागू होत नाही आत्ता ती सर्वांना लागू करू आता जे ऑलरेडी सर सरकारच्या नोकरीमध्ये आहेत केंद्र सरकारच्या त्यांना एखाद्या आणखीन योजनेचा तुम्ही समजा फायदा देणार यात नवीन जॉब कुठे निर्माण करणार हे काहीच नाही आहे एक्सपांड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज थ्रू इको टुरिझम अँड होमस्टे कसं आणि त्यात त्यात एम्प्लॉयमेंट कशी जनरेट होणार आणि हे दहा वर्षात का नाही केलं बद्दल आधी पण आश्वासनं दिली होती काय झालं भारतातलं टुरिझम तर कमीच होत चाललेलं आहे आता हे भाजपच्या मॅनिफेस्टो मधली दिलेली आश्वासनं दुसऱ्या बाजूला जसं मी म्हटलं की राईट टू वन इयर ऑफ अप्रेंटसशिप अप्रेंटिस ,00 विल हो गेट लाख अ इयर त्याच्यानंतर केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेल्या रिक्त असलेल्या तीस लाख जागा या भरल्या जातील क्लिअर कट आकडा सांगितलाय किती रिक्त जागा आहेत केंद्र सरकारमध्ये भाजपनी गेल्या दहा वर्षामध्ये किती जागा रिक्त ठेवलेल्या आहेत नरेंद्र मोदींनी त्या तीस लाख जागा नवीन इंडिया आघाडीचं काँग्रेसचं सरकार आलं तर त्या तीस लाख जागा भरल्या जातील त्याच्यासोबत त्यांनी एक एम्प्लॉयमेंट कॅलेंडर पण दिलं आहे की या वर्षभरामध्ये कालबद्ध पद्धतीने या तीस लाख जागा कशा भरल्या जातील टाईम फ्रेम त्याच्यामध्ये दिलेली आहे अनंत काळासाठी दिलेलं आश्वासन नाही आहे टाइम फ्रेम आहे त्याला त्याच्यानंतर फील बॅकलॉग वेकन्सीज इन पोस्ट रिझर्व फॉर एस सी एस टी ओबीसी विद इन वन इयर म्हणजे मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्यासाठी राखीव असलेल्या जागा एक वर्षामध्ये पूर्ण भरल्या जातील पुन्हा कालबद्ध कार्यक्रम याच्यात दिलेला आहे मेडिकल आणि पॅरामेडिकल मधल्या सर्व व्हेकन्सीज या तीन वर्षामध्ये पूर्ण भरल्या जातील त्यातही कालबद्धता दिलेली आहे टाईम फ्रेम आपण ज्याला म्हणतो ती त्यात दिलेली आहे नंतर टीचिंग आणि नॉन टीचिंग व्हेकन्सीज केंद्रीय विद्यापीठांमधल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमधल्या या पुन्हा कालबद्ध पद्धतीने एक वर्षामध्ये भरल्या जातील ऑल वेकन्सीज इन हाय कोर्ट्स अँड सुप्रीम कोर्ट इन थ्री इयर्स तीन वर्षामध्ये देशभरामधली सर्व उच्च न्यायालयं आणि सर्वोच्च न्यायालय याच्यातल्या रिक्त जागा या तीन वर्षामध्ये भरल्या जातील पुन्हाही त्याच्यामध्ये एक कालबद्धता दिलेली आहे आता याच्यासाठी या, या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक जॉब कॅलेंडर पब्लिश केलं जाईल आणि या सगळ्या हे जे कोण विभाग असतील या सगळ्यांना माहिती असेल आधीच वर्षाच्या की वर्षभरामध्ये कशा कशा पद्धतीने कोण कुठल्या टप्प्याटप्प्यानी या जागा भरल्या जाणार आहेत हे सांगितलेलं असेल नंतर ॲबॉलिश द कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन ऑफ रेग्युलर जॉब्स इन गव्हर्नमेंट अँड पी एस यूज म्हणजे सरकारी कंपन्या आणि सरकारमध्ये असलेल्या कंत्राटी कामगारां कंत्राटी कामगारांची म्हणजे नियुक्तीची पद पद्धत ही पूर्ण बदल केली जाईल आणि नियमित सेवेमध्ये यांना घेतलं जाईल कंत्राटी कामगार म्हणून घेतलं जाणार नाही जे भाजपनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा फसवलं अनेक लाखो तरुणांना लॉन्च अँड अर्बन एम्प्लॉयमेंट प्रोग्राम गॅरेंटिंग वर्क फॉर द अर्बन पूअर शहरी शहरांमधल्या गरिबांसाठी जशी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे तशी शहरांमधल्या गरिबांसाठी एक शहरी रोजगार हमी योजना सुरू केली जाईल या पाच वर्षात आणि ग्रामीण रोजगार हमी योजना ही केलेली आहे ऑलरेडी युपीए सरकारनेच केलेली आहे त्यामुळे यांनी यापूर्वी केलेलं आहे आणि आता नवीन शहरांमध्ये करू हे आश्वासन दिलेलं आहे याच्यात हे जास्त जास्त विश्वासार्ह वाटतं त्यानंतर शिक्षण आणि विद्यार्थी काँग्रेसनी त्यांच्या न्यायपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की वी विल अमेंड द आर टी ए ॲक्ट टू मेक एज्युकेशन फ्रॉम क्लास वन टू क्लास ट्वेल्व इन पब्लिक स्कूल्स कंपल्सरी अँड फ्री म्हणजे सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा सक्तीचा केला जाईल दुरुस्ती त्याच्यामध्ये करून आणि इयत्ता पहिली ते इयत्ता पर्यंतचं शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं जाईल हे पहिलं आश्वासन काँग्रेसनी दिलेलं आहे यांनी असं म्हटलंय वर्क भाजपने असं म्हटलंय त्यांच्या संकल्पपत्रामध्ये वर्क टुवर्ड्स अ हंड्रेड पर्सेंट ग्रॉस एनरोलमेंट रेशो फ्रॉम प्री स्कूल टू सेकंडरी लेवल म्हणजे शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्री स्कूलमध्ये म्हणजे शाळेच्या आधी बालवाडी जी आपण त्याला म्हणतो आणि प्राथमिक याच्यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांची पटसंख्या ही एन्श्युअर केली जाईल मग का नाही केली हे यात काय अवघड आहे यात काय आर्थिक तरतुदीची गरज होती काहीच नव्हतं आणि गुजरात नरेंद्र मोदीचं गुजरात हे राज्य हे सर्वात जास्त स्कूल ड्रॉप आऊटचं पर्सेंटेज असलेलं राज्य आहे शाळा सोडून जाण्याचं सर्वाधिक प्रमाण असलेलं राज्य म्हणजे नरेंद्र नरे मोदीचा गुजरात हे आहे त्यानंतर न्यायपत्रामध्ये काँग्रेसच्या असं म्हटलं आहे एंड द प्रॅक्टिस ऑफ चार्जिंग स्पेशल फीज फॉर डिफरंट पर्पजेस इन पब्लिक स्कूल्स म्हणजे शाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी जी वेगवेगळी फी आकारली जाते की कोचिंगची फी एवढी नंतर ग लॅबोरेटरीची फी एवढी क्रीडेची फी क्रीडा स्पोर्ट्ससाठी एवढी फी नंतर आणखीन काय काय वेगवेगळ्या कारणांसाठी ज्या फिया घेतल्या जातात त्या सर्व रद्द केल्या जातील फक्त एक फी सगळ्यासाठी आकारली जाईल ही नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट आहे कारण शाळांमध्ये असं सांगितलं जातं दहा हजार वीस हजार रुपये फी आहे पण प्रत्यक्षामध्ये ती लाख रुपये निघते ज्या वेळेला पालक भरावला जातात तर हे हे बंद केलं जाईल यांनी काय दिसलं म्हटलेलं आहे एस्टॅब्लिश एस्टॅब्लिश अ डेडिकेटेड स्कॉलरशिप प्रोग्राम टू रिसर्च एन्शंट भारतीय मॅन्युस्क्रिप्ट अँड एपिग्राफ्स म्हणजे पुराण भारतातली पुराणांचा अभ्यास करण्यासाठी आणि शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष शिष्यवृत्ती स्कॉलरशिप तयार केली जाईल काय हे त्या शिलालेख लिहिणाऱ्यांच्या काळामध्ये देशाला घेऊन जायचं आहे आणि असं दिसतंय म्हणजे आत्ता मध्यंतरी एक खूप थोतांड झालं अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये सु काय सूर्य, सूर्य तिलक केलं आणि त्याच्यामध्ये एक मूर्ख माणूस आहे कोणतरी त्यांनी ट्विट केलं असं की आय आय टी का क खरगपूर का आय आय का, टी कानपूरचे विद्यार्थी आणि आणखीन कुठल्या एका वैज्ञानिक संस्थेचे विद्यार्थी यांच्याकडून ते सगळं रिसर्च केलं आणि छताला कुठे भोग पाडलं म्हणजे बारा वाजता बार श्रीरामाच्या कपाळावरती तो सूर्याचं किरण पडेल म्हणजे मला बॉबी नावाचं एक पिक्चर तुम्ही बघितला असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली आला होता तो असं म्हणतात त्या बॉबी चित्रपटामध्ये ऋषी कपूर हिरोईन डिम्पल कपाडियावरती असं एक आरसा रिफ्लेक्ट करून तिच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश परावर्तित करत असतो हे ऋषी कपूरला माहिती असलेली टेक्नॉलॉजी आहे ही भारताच्या फिल्म मध्ये आलेली आहे आणि ही त्या मंदिरामध्ये कुठं पाडायचं हे करण्यासाठी आय आय टी चे ग्रॅज्युएट अख्खी आय आय टी लावली कामाला काय बिंडोकपणा आहे आणि या बिंडोकपणापडे कडे घेऊन जायचं आहे या देशातल्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यासाठी शिष्यवृत्ती तयार करायची आहे हे भारत भाज भारतीय जनता पक्षाच्या मोदीचं व्हिजन आहे या देशातल्या शिक्षणाबद्दलचं हे लक्षात घ्या त्यानंतर काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये असं म्हटलं आहे एनकरेज स्टेट गव्हर्मेंट टू एस्टॅब्लिश फी रेग्युलेशन कमिटीज म्हणजे शाळांच्या फियांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारांना रेग्युलेशन कमिटी नियंत्रण करणाऱ्या कमिटीज बनवाव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसचं सरकार जर आलं तर हे आश्वासन आहे पुन्हा हे या देशातल्या कोट्यावधी पालकांना दिलासा देणारी गोष्ट आहे कारण शैक्षणिक संस्था वाटेल तशा फिया आकारतात वाढवतात त्याच्यावर काहीही नियंत्रण नाही हे वास्तव आहे यांनी असं म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्रात कंटिन्यू टू अपग्रेड एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन्स म्हणजे असलेल्या संस्थांना अपग्रेड करत राहू कधीपर्यंत करू कालावधी दिलाय काय या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एकच काल का म्हणजे टाइम फ्रेम सांगितलेलं आश्वासन आहे आणि ते काय आहे दोन हजार सदोतीस साली भारतामध्ये आम्ही ऑलिम्पिक घेऊ अरे मूर्खांनो निवडणूक दोन हजार एकोणतीस पर्यंत लढवताय दोन हजार सदोतीसचं काय आश्वासन देता दोन हजार एकोणतीस पर्यंत काय करणार आहात हे सांगायला पाहिजे ना चोवीस ते एकोणतीस सदोतीस काय ऑलिम्पिक काय पण दुसरं काहीही कालबद्ध नाही त्याच्यानंतर ऍक्सिलरेट इंटिग्रेशन ऑफ प्री प्रायमरी अँड प्रायमरी एज्युकेशन हे न्यायपत्रामध्ये आहे की हे प्री प्रायमरी आपण ज्याला म्हणतो बालवाडी आणि प्रायमरी एज्युकेशन यांना इंटिग्रेट करणं की सहजरित्या त्या, त्या मुलांचा पाया तयार केला जाईल प्रायमरी एज्युकेशनसाठी यासाठीचा इंटिग्रेशन कार्यक्रम या पाच वर्षामध्ये राबवला जाईल हे आश्वासन आहे नंतर इंट्रोड्यूस मोर आय आय टीज आय एम्स एवढंच आता या गेल्या दहा वर्षामध्ये किती केल्या याचा आकडा नाही मोदींनी भाषणामध्ये जे सांगितलं दरभंगाला आय आय एम आहे आणि आणखीन कुठंतरी आय आय एम आहे आणि तिथं प्रत्यक्षात जाऊन पाहिलं तर तिथं बोर्ड पण नाही आहे वीटही लागलेली नाही मातीसुद्धा खणलेली नाही आणि तिथं आय आय एम बनवलं असं सांगून मोकळा कारण अत्यंत खोटारडा जगातला नेता हा देशाला पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे दादांत खोटं बोलायचं आणि सतत बोलायचं हेच काम गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे सरकारकडून काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये इनक्रीज द नंबर ऑफ केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय कस्तुरबा गांधी बालिका विद्या विद्यालय ही जी या ज्या शाळा आहेत केंद्र सरकारच्या या शाळांची संख्या वाढवली जाईल यांनी काय म्हटलं आहे भाजपच्या संकल्प याच्यात सेटअप अ ग्लोबल स्पेस अकॅडमी अंडर द एजिस ऑफ इस्रो अँड आय आय एस टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इस्रो हे दोन्ही नेहरूंनी स्थापन केलेल्या संस्था त्यांच्या अंडर ग्लोबल स्पेस अकॅडमी तयार केली आहे इथं आपण शिक्षण प्रा प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलतोय आता ज्यांच्याकडे एंटायर पॉलिटिकल सायन्सची डिग्री आहे त्यांच्याकडे प्राथमिक शाळेची मार्कशीट नाही आहे माध्यमिक शाळेची मार्कशीट नाही आहे आणि एक बनावट डिग्री आहे कॉम्प्युटरवर प्रिंट केलेली ज्या वेळेला डिग्र्या हाताने दिल्या जात होत्या लिहिल्या जात होत्या असा माणूस सांगतोय की ग्लोबल स्पेस अकॅडमी तयार करू कोणानी कोणावरती विश्वास ठेवायचा प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसच्या न्यायपत्रात आश्वासन आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट कम्युनिटी कॉलेज सुरू केलं जाईल जेणेकरून त्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या लांबपर्यंत शिक्षणासाठी शहराकडे धावायला लागणार नाही राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था ही सगळी त्यांना करावी लागते ती करावी लागणार नाही त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना शाळा उपस्थित हजर असेल कॉलेज उपस्थित हजर असेल आत्ता मला मुद्दाम एक वेगळी घटना सांगायची आहे पैठण तालुक्यामध्ये एक घटना घडली होती की मुलीला शेतकरी बाप हा घरी परत आला आणि परत आल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये आई त्या नवऱ्याला सांगत होती बायको की मुलीच्या कॉलेजची परीक्षा आहे आणि तिच्याकडे बसचा पास नाही आहे कॉलेजला जाण्यासाठी तर त्या बसच्या पासचे दोनशे ऐंशी रुपये आणलेत का आणि तो व्याकुळ होऊन डोळ्यात पाणी आणून म्हणाला की दिवसभर मी अनेकांकडे पैसे मागितले मला दोनशे ऐंशी रुपये नाही मिळू शकले तर मुलीला सांग समजाव की यावर्षी परीक्षा देऊ नको पुढच्या वर्षी आपण परीक्षा देऊ मी काहीतरी वर्षभरामध्ये दोनशे ऐंशी रुपयाची व्यवस्था करेन आणि हे बाजूच्या खोलीमध्ये असलेल्या त्या शेतकऱ्याच्या मुलीने ऐकलं आणि तिने रात्री गळफास घेतला आणि आत्महत्या केली की माझ्या बसच्या फीसाठी माझ्या वडिलांना एवढं तणाव आहे टेन्शन आहे मानसिक तर हे माझं लग्न कसं लावून देतील आणि त्या मुलीने आत्महत्या केली आणि म्हणून ही आश्वासनं जी आहेत ही जास्त विश्वासार्ह आणि जास्त परिपूर्ण वाटतात की तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज सुरू करून दिलं जाईल यांनी काय म्हटलंय भाजपनी एक्सपांड स्किलिंग ऑपॉर्च्युनिटीज इन्क्लुडिंग रेकॉग्निशन अँड सर्टिफिकेशन ऑफ प्रायर स्किल्स म्हणजे काय कौशल्याच्या संधी वाढवल्या जातील आणि मुळात कौशल्य आहे की नाही याचं सर्टिफिकेशन दिलं जाईल म्हणजे काय करणार रोजगार कसा मिळणार एखाद्याला एखादा माणूस समजा गवंडी काम छान करत असेल किंवा त्याची इच्छा असेल ते करण्याची आणि त्याला ते कौशल्य शिकायचं असेल सरकारकडे काय कार्यक्रम आहे त्याला त्याची इच्छा आहे याच्यावर तुम्ही सर्टिफिकेट देणार पुढं काय तो रोजगार त्याला मिळेल कसा का यासाठी काय आहे काही नाही थोतांड आहे एन्श्युअर दॅट ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास नाईन टू क्लास ट्वेल्व हॅव मोबाईल फोन्स टू एन्श्युअर इक्विटेबल ऍक्सेस टू लर्निंग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल फोन हा उपलब्ध असेल जेणेकरून त्यांना ज्ञानाचा ॲक्सेस करण्याची समान संधी त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये काय झालं कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालं अनेक गरीब कुटुंबांमध्ये त्या पद्धतीचे स्मार्टफोनच नव्हते त्या मुलांचं एज्युकेशन होऊ नाही शकलं त्याची परिस्थिती निर्माण झाली तर असं होऊ नये म्हणून त्यांनाही ही ब हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल असं देणारं हे आश्वासन आहे इकडं भाजपच्या याच्यात काय म्हटलंय इम्प्लिमेंट वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणजे निर्बुद्ध आणि बिंडोखपणाचा कळस आहे घोषणा फक्त वन नेशन वन स्टुडंट आय डी आत्ता काय आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधार कार्ड आहे जे काँग्रेसने आणलं होतं ज्याला नरेंद्र मोदींनी विरोध केला होता गुजरातचा मुख्यमंत्री असताना ते आयडेंटिटी आहे त्याच्याकडे ऑलरेडी तुम्ही काय करणार आहात नवीन याच्याने त्याचं शिक्षण वाढणार आहे का त्याला एक आयडेंटिटी कार्ड दिल्यामुळे द्याला नवीन एक कार्ड निर्माण कराल काहीतरी समजा त्याच्याने शिक्षण मिळणार आहे का त्या आय कार्डवरून नुसतं आय कार्ड हे आहे आणि अशा अशा खूप गोष्टी या याच्यामध्ये आहेत एन्श्युअर प्री मॅट्रिक हायर एज्युकेशन स्कॉलरशिप्स फॉर डिसएडव्हानेज ग्रुप्स लाईक एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस डीनोटीफाईड ट्राईब अँड मायनॉरिटीज आर रिस्टोर्ड या होत्या या शिष्यवृत्त्या एस सी एस टी ओबीसी आर्थिक मागास डिनोटीफाईड ट्राईब्स आणि मायनॉरिटीज अल्पसंख्याक यांच्यासाठी आधी स्कॉलरशिप्स होत्या ज्या या नरेंद्र मोदी सरकारनी बंद केल्या हे आधी सरकार देत होतं तेव्हा कधीही होर्डिंग लावले नाहीत आधीच्या सरकारनी यांच्या प्रत्येक गोष्टीवर होर्डिंग लावलं जातं हे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बारावीपर्यंत ही मिड डे मीलची योजना विद्यार्थ्यांसाठी केली जाईल हे काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये आश्वासन आहे अशी खूप आहेत म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिव्हिजिट करू वगैरे हो अक्षरशः म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विद्यार्थी आणि शिक्षणाबद्दलचा जाहीरनाम्यामध्ये एक आठ दहा पॉईंट आहेत आणि काँग्रेसच्या याच्यामध्ये पंचवीस ते तीस मुद्दे आहेत खूप बारकाईने विचार केलेला आहे यातल्या अनेक फॅक्टर्सचा महिला महिलांच्या बाबतीमध्ये या दोन न्यायपत्रांमध्ये काय वी हॅव भाजपच्या ह्याच्यात वी हॅव इनॅक्टेड द लॉंग अवेटेड नारी शक्ती वंदन अभियान म्हणजे आम्ही अनेक काळापासून नारी शक्तीला वंदन करण्याचं अभियान हे आम्ही चालवत आहोत आपण मणिपूरमध्ये बघितलंच असेल ना कसं वंदन केलं त्या दोन विवस्त्र करून धिंड काढलेल्या महिलांना मोदींनी आणि भाजपनी कसं वंदन केलं बघितलं आपण त्या सहा महिला महिला कुस्तीगीर या त्यांचं लैंगिक शोषण भाजपच्या खासदारांनी केलं म्हणून ज्या दोन महिने दिल्लीमध्ये आंदोलन करत होत्या त्यांना पोलिसांच्या बुटांनी कसं वंदन केलं भाजपनी शरम वाटायला पाहिजे अशा पद्धतीची गोष्ट लिहिताना हाथरसमध्ये काय झालं उन्नावमध्ये कठुआमध्ये काय झालं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आठ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जात होता काय वंदन केलं भाजपचे दोन मंत्री त्या आरोपींचं समर्थन करण्यासाठी मिरवणूक काढत होते तिथं वंदन करत होते आरोपींना बिल्किसच्या आरोपींना वंदन करत होते विश्व हिंदू परिषदेची लोक हे नारी शक्ती वंदन अभियान आहे भाजपचं आणि अनेक काळापासून करताय हो द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून करताय आणि सीतेच्या अपहरणापासून करताय साधूच्याच वेषात येऊन सिधेचं अपहरण झालं होतं त्यांना वंदन करताय तुम्ही काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये महालक्ष्मी योजना जी गरीब कुटुंबातील महिलांना दर वर्षाला एक लाख रुपये देईल महिन्याला साडेआठ हजार रुपये गरीब कुटुंबातल्या महिलेला की जिला किमान त्या साडेआठ हजार रुपयामध्ये पोट भरण्याची तरी चिंता राहणार नाही हे महिलांसाठीचं आश्वासन आहे विवस्तर करून धिंड काढायचं आणि त्याला नारी शक्तीचा वंदन केलं म्हणायचं असा निर्लज्ज कोडगेपणा नाही आहे काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये री इनकॉर्पोरेट भारतीय महिला बँक वुमेन्स बँक ही पुन्हा स्थापित केली जाईल ही स्थापित केली होती ही या सरकारने बंद पाडली आत्ताच्या मोदीच्या ही बंद पाडली यांनी काय म्हटलंय भाजपच्या संकल्पपत्रात एनकरेज ग्रेटर पार्टिसिपेशन ऑफ वुमन इन स्पोर्ट्स येतील का महिला कुस्तीगिरांबरोबर काय केलं हे अख्ख्या देशाने नाही जगाने बघितलं आणि हे महिलांना म्हणे प्रोत्साहन देणारे क्रीडा खेळामध्ये भाग घेण्यासाठी काय खोडगेपणा मॅटर्निटी बेनिफिट्स विल बी अव्हेलेबल टू ऑल वुमेन ऑल वुमन आत्ता मॅटर्निटी बेनिफिट्स हे फक्त नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांना लागू होतात ते सर्व महिलांना लागू असतील याच्याबद्दल इकडे काय आहे भाजपच्या संकल्पपत्रात काय नाही त्यांनी अजून संकल्प सोडायचा आहे काहीतरी सेंट्रल गव्हर्नमेंट विल डबल द नंबर ऑफ वर्किंग वुमन हॉस्टेल्स इन द कंट्री म्हणजे न्यायपत्रामध्ये असं म्हटलंय की केंद्र सरकारतर्फे काम करणाऱ्या महिलांसाठीची हॉस्टेल्स ही दुप्पट केली जातील संख्येमध्ये क्षमतेमध्ये यांनी काय म्हटलंय अडॉप्ट युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडनी हे महिलांचे च रक्षण करणार आहेत कस कस जसोदाबेनला अधिकार मिळेल जसोदाबेनला तिचा हक्क मिळेल जो नाकारला गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष तिला पासपोर्ट सुद्धा काढून दिला जात नाही पण बाहेर जाऊन हिनी बोलू नये काही भीती वाटते डरपोक आणि हे महिलांसाठी म्हणे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार साध्या साध्या गोष्टी आहेत ख्रिश्चनांमध्ये चर्चमध्ये जाऊन लग्न केलं जातं फक्त एक शपथ तो पादरी जो असतो फादर जो असतो तो देतो आणि त्यांचं लग्न लावलं जातं मुसलमानांमध्ये कबूल 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 म्हटलं जातं आणि लग्न लावलं जातं आणि बायकोला मेहेर दिला जातो हिंदूंमध्ये पुरुष हुंडा येतात तिथं बायकोला मेहेर दिला जातो आणि हिंदूंमध्ये शंभर प्रथा आहेत लग्न करण्याच्या वेगवेगळ्या अग्नीच्या साक्षीनी मोदींनी केलं होतं ना लग्न तशी एक प्रथा आहे लग्न करून सोडून देऊन पळून जायचं ती एक आणखीन एक प्रथा आहे आदिवासींमध्ये लग्न करण्याच्या आणखीन वेगवेगळ्या प्रथा आहेत म्हणजे प्रत्यक्ष विवाह होण्याच्या आधी नवरा बायकोला या मुला मुलीला एकत्र राहता येत आणि आपण कम्पॅटेबल आहोत की नाही हे तपासता येतं आता या सगळ्यांना तुम्ही एकाच पद्धतीने लग्न करणार म्हणणार का हे होऊ शकतं का ज्या किमान रीती रिवाज परंपरा आहेत त्यांच्यातल्या या या युनिफॉर्म सिव्हिल कोडनी कशा बदलणार आहात आणि मग पहिली प्रायोरिटी जसोदाबेन असली पाहिजे तर हक्कांचंच संरक्षण करण्याची भाषा भाजप करत असेल तर रिझर्व फिफ्टी पर्सेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स फॉर वुमन महिलांसाठी केंद्र सरकारमध्ये पन्नास टक्के नोकरीमध्ये आरक्षण असेल महिलांसाठी हे न्यायपत्रामध्ये सांगितलेलं आहे इकडे काय म्हटलंय एम्पावर थ्री करोड रुरल वुमन टू बिकम लखपती दिदीज असं म्हणताय का की या तीन कोटी बायकांना मोदी सरकार एक लाख रुपये दिले वर्षाला असं नाही म्हणते त्यांनी लखपती बनावं दिदी लखपती दिदी बनावं यासाठी त्यांना एम्पावर केलं जाईल कसं एम्पावर करणार अत्यंत थोतांड असलेला हा भाजपचा जाहीरनामा आहे याच्यामध्ये आणखीन सात आठ वेगवेगळ्या वे वे कॅटेगरीज आहेत अजून महिलांचंच पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे चा आत्ताच्या भागामध्ये इतकंच यानंतर उरलेल्या भागांचासुद्धा आपण अशाच पद्धतीने पंचनामा करू पर्दाफाश करू पूर्णपणे एक विवस्त्र करून सोडू हा जाहीरनामा जो थोताण आणलं आहे भाजपने संकल्पपोत्रनामाने येणाऱ्या काळामध्ये ह्या व्हिडिओज बघत राहा येणाऱ्या व्हिडिओजची सुद्धा आतुरतेने वाट पहा नोटिफिकेशनचं बटन डाबा जेणेकरून तुम्हाला पूर्वसूचना मिळेल ही या नोटिफिकेशन आल्याची ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लिंक याची शेअर करा आणि लोकांना सबस्क्राईब करायला प्रोत्साहित करा आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद